कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे 2 दिवसांच्या गगनबावडा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खडुळे इथून या दौऱ्याला सुरुवात झाली. गावोगावी संभाजीराजे छत्रपती आमदार सतेज पाटील यांचं महिलांनी औक्षण करून उत्साहात स्वागत केलं. संभाजीराजे यांनी गगनबावडा तालुक्यातील लहान मोठ्या पाण्या वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजावून घेतले. गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर, लोंघे, किरवे, साखरी, तिसंगी तसंच निवडे, वेसरडे, असंडोली, तळीये खुर्द, त्याचबरोबर कोदे, साळवण, बालेवाडी, वेतवडे आणि मणदूर अशा विविध गावांमध्ये प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या समाजात एकमेकाला आधार देण्याची संस्कृती आहे, मात्र सध्या भारताचं संविधान धोक्यात आलं असून देशात गढूळ झालेलं वातावरण सुधारणं गरजेचं असल्याचं सांगितलं. त्यासाठी आपण सर्वांनी एक दिलानं शाहू महाराजांना पाठबळ द्यावं, समतेचा शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पाठवूया असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. वातावरण गढूळ झालेलं आहे, वातावरण संविधान धोक्यात आहे, अशा वेळी मग जो महाराष्ट्राला मेसेज जाऊ शकतो, जो महाराष्ट्राला एक विचार जाऊ शकतो आणि तो कोल्हापूरमधनच हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कवी नगरीमधनच जाणार. काय शेवटी जनतेची जर इच्छा असेल आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची असेल, त्यात जर पुरोगामी विचार, त्यात खऱ्या शाहू महाराजांचा विचार जर दिल्लीमध्ये पोहोचत असेल, दिल्लीच्या सभागृहात, तर मी निश्चित स्वीकारेन. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की येत्या 7 मेला छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा त्या चिन्हावर इलेक्शन लढवत आहेत, म्हणून आपण हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सामान्य माणसाला आधार देण्याचं काम आजपर्यंत छत्रपती कुटुंबानं केल्याचं सांगितलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आणलं. या कर्तृत्ववान राजानं सामान्य माणसाला जो न्याय दिला त्याची परतफेड करण्याची संधी आपणाला मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजांना उच्चांकी मतानं निवडून देऊया, गगनबावड्याची ताकद दाखवून देऊया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. हे मोठेपण आहे संभाजीराजांचं की ते स्वतः फिरतायत आणि म्हणून या मोठेपणाला आपण प्रतिसाद कसे देणार आहोत, आपण कशा पद्धतीनं ताकद देणार आहोत ही आपली जबाबदारी असणार आहे. साखरी गाव हे नेहमीच ताकदीनं प्रत्येक निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट राहिलेला आहे. कायमपणे मताधिक्य या गावातनं प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला मिळत गेलेलं आहे, मग कुठल्याही निवडणुका असू देत. आणि म्हणून माझी विनंती आहे की हीच ताकद अबाधित ठेवा. आत्ता ही लढाई गगनबावड्याची नाही आहे, कोल्हापूरची लढाई, कोल्हापूरचाच अभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा लोकसभेत पाठवायची जबाबदारी आपली असणार आहे. काश्मीर टू कन्याकुमारी लोक आभार मानणार आहेत की या कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना दिल्लीत पाठवलं हे आपण लक्षात ठेवलं आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण ताकदीनं शाहू महाराजांच्या पाठीशी राहावं. या दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, संभाजी पाटणकर, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सतीश पानारी, DY पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, पांडुरंग पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, रामा भागोजी जाधव, सहदेव कांबळे, दत्तात्रय पाटणकर, माजी उपसभापती पांडुरंग भोसले, धुंदवडेचे सरपंच MG पाटील आदी उपस्थित होते.